पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. सगळ्या कुटुंबासोबत संध्याकाळच्या चहाबरोबर अशी ही मस्त कुरकुरीत कोबीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला माहिती का, कोबीच्या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर्स असतात, जे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्यासाठी अगदी गरजेचं आहे. आणि कोबीची भाजी जर तुम्ही घरामध्ये बनवली तर ती फारशी आवडीने खाल्ली जात नाही. मशी ही वेगळ्या पद्धतीत कोबीची कुरकुरीत भाजी करून तरी पहा. अजिबात कुणाला कळणार सुद्धा नाही ही कोबीची भाजी आहे की कांद्याची भाजी आहे. तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बाजारातून परवा अख्खा कोबी घेऊन आलेली होती, तर अर्धा कोबी मी डाळ कोबी म्हणून डब्यासाठी केलं आणि अर्धा कोबी उरला. मग आता काय करायचं, तर सकाळी उठून बघताच दो दो मस्त मुसळधार पाऊस पडत होता. मग असा विचार केला, आज मस्त कुरकुरीत कोबीची भजी होऊनच जाऊ द्या. काय केलं, घेतली सुरी आणि पटकन अशी उभी पातळ छान आपण कोबी चिरून घेतलेली आहे. आता घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटीचं किंवा कोणत्याही कपाच्या प्रमाणाने घेतलेला हा कोबी तुम्हाला मोजून घ्यायचा आहे. तर घरातली ही मोठी आपण भाजीची वाटी निवडून घेतलेली आहे आणि कोबी चिरून घेताना अगदीच बारीक बारीक न चिरता थोडंसं लांब, जसा कांदा उभा पातळ कसा चिरतो अगदी त्याच पद्धतीने असं हे लांब लांब आपल्याला छान चिरून घ्यायचं आहे. बरोबर ही एक मोठी वाटी भरून असा हा कोबी आपण चिरून घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 ग्राम प्रमाणात किंवा मध्यम आकाराचा अर्धा कोबी घेतलेला आहे. इथे आपण दोन लहान आकाराचे, मोठा असेल तर फक्त एकच घ्या, उभा पातळ कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. सोबतच इथे आपण एक अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्हाला जर कोथिंबीर घ्यायची नसेल तर बारीक बारीक चिरून पालक सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. सोबतच अर्धा चमचा किंवा आवडीप्रमाणे आपण इथे तिखट घेतलेला आहे. अगदी पाव चमचा आपण इथे हळद घेणार आहोत. सोबतच इथे आपण अर्धा चमचा ओवा घेणार आहोत. ओवा जरूर घाला, कारण मस्त भजी तयार होते. इथे आपण एक चमचाभर ताजा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. खलबत्त्यावरच आपण इथे 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं असं छान ठेचून घेतलेलं आहे. तुम्ही किसून वापरू शकता, पण शक्यतो आलं लसूण पेस्ट तुम्हाला इथे ताजीच वापरायची आहे, म्हणजे मस्त छान फ्लेवर येतो. सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. कोबीमध्ये सुरुवातीला ही सगळे मसाले, कांदा असेल असा छान चोळून चोळून घेणार आहोत. म्हणजे कोबीला कांद्याला सगळे मसाले सगळे फ्लेवर छान लागून जातात आणि कोबीमध्ये आणि कांद्यामध्ये स्वतःचं पाणी असतं असं छान चोळून घेतल्यामुळे ते सगळं रिलीज होतं आणि या पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच आपल्याला पीठ भिजवून ही भजी तयार करायची आहे. म्हणजे वेगळं एक्स्ट्रा पाणी अजिबात आपल्याला घालावं लागत नाही. आपला हात सुद्धा गरम असतो, हाताच्या उभेने याला छान असं पाणी सुटतं. बघू शकता सुरुवातीपेक्षा थोडंसं ओलसर किंवा थोडंसं याची कन्सिस्टन्सी कमी झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. असं हे छान ओलसर झालं की यामध्ये 2 चमचे आपण इथे तांदूळाचं पीठ घालणार आहोत. तुमच्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे कॉर्न स्टार्च, कॉर्नफ्लोअर किंवा बारीक रवा 1-2 चमचे वापरला तरी सुद्धा चालू शकेल. तांदूळाचं पीठ घातलेलं आहे त्याने मस्त कुरकुरीत तुमची भजी तयार होते. आता ज्या वाटीने तुम्ही एक वाटी कोबी घेतलेला होता ना, अगदी त्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्राम प्रमाणात चणा डाळीचं पीठ किंवा ज्याला आपण बेसन पीठ म्हणतो ना ते घेतलेलं आहे. बघायला गेलं तर याला जितकं लागेल तसं पीठ थोडं थोडं घालायचं आहे, पण ज्यांना अंदाज नसतो म्हणून त्यांना वाटीच्या प्रमाणाने मी दिलेलं आहे. आता इतकं पीठ भिजवण्यासाठी मला 1/2 कप किंवा 1/2 वाटी ते बरोबर पीठ लागलेलं आहे. तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं, जसं लागेल तसं थोडं थोडंच पीठ घालून आपल्याला घट्ट सर छान गोळा होईपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे. ही पीठ आपण सगळं यामध्ये वापरले, म्हणजे 1 वाटी कोबीच्या भाजीसाठी आपण इथे 1/2 वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे. तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं. असा हा छान घट्ट सर गोळा होईपर्यंत आपण मळून घेतलंय. तुमचं जर होत नसेल, थोडंसं सुकं वाटत असेल तर 1-2 चमचे तुम्ही इथे पाणी घालून असं हे पीठ छान भिजवू शकता. तर असं हे मस्त पिठाचा गोळा आपला मळून झालेला आहे. अजिबात इथे आपण पाण्याचा उपयोग केलेला नाही. हातावर घेतलं की असं हे छान भजनप्रमाणे आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे. तर असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता तुम्हाला जर किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना बेसन पीठ चालत नसेल तर मूग डाळीचं पीठ किंवा मिश्र डाळीचं पीठ तुम्ही इथे अगदी सारख्याच पद्धतीने वापरून ही भजी तयार करू शकता. आता भज्यांचं पीठ अजिबात भिजत वगैरे ठेवायचं नाही, पटकन गरम गरम भजी करायला सुरुवात करणार आहोत. त्या भजीला अजिबात गोल वगैरे करत बसायचं नाही, फक्त हाताने असं खेचून घेतलं की जशी डिझाईन याला येईल त्या डिझाईनमध्ये तुम्हाला ही भजी सोडायची आहे. म्हणजे कांदा भजी कसं तेलामध्ये सोडतो अगदी त्याच पद्धतीने. आणि भजी घालताना शक्यतो छोट्या छोट्याच घाला, म्हणजे कमी तेलामध्ये कमी वेळात मस्त कुरकुरीत भजी तुमची तयार होईल. तर अशी ही आपण मध्यम मध्यम आकाराची छान भजी तेलामध्ये सोडणार आहोत. तेल छान इथे कडकडीत गरम झालेलं आहे मोठ्या असेवर. कडकडीत तेलावरच तुम्हाला ही भजी घालायची आहे. आणि सुरुवातीला खूप जास्त एका वेळेस भजी घालू नका, 1-3 ते 4 घालायचं आहे. आणि
भजी करताना बऱ्याचदा काय होतं, बाहेरून मस्त कुरकुरीत होतं पण आतून थोडंसं ओलसर किंवा कच्चं राहतं. ते कशामुळे माहिती आहे का? सुरुवातीला तुम्ही तेल कडकडीत गरम करता आणि मोठ्या आसेवरच तुम्ही ही भजी तळून घेता. वरून मस्त सोनेरी किंवा क्रिस्पी होतं, मात्र आतमध्ये ते कच्चं राहतं. म्हणून सुरुवातीला छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये भजी घालून मध्यम आसेवरच आपल्याला साधारणतः वर खाली करत 1-5-6 मिनटं, म्हणजे 7 ते 8 मिनटं दोन्ही बाजूने आपण मस्त सोनेरी रंगावर भजी तळून घेणार आहोत. रंग बघू शकता, आता ही भजी बघून कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही की ही भजी तुम्ही कोबीची बनवलेली आहे. आणि कोबी खूप जास्त पौष्टिक आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर लहान मुलं असतील, मोठी मंडळी असतील, तर त्यांच्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात ही भजी नक्की ट्राय करा. मस्त लागते, कुरकुरीत लागते आणि तुम्हाला सुद्धा विश्वास होणार नाही की आपण ही कोबीची भजी खातोय. हा कप कोबीपासून ताटभर आपली भजी तयार होते. तुम्ही जर मोठा अख्खा कोबी घेत असाल तर अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर संध्याकाळचा नाश्ता किंवा सकाळच्या चहाबरोबर नाश्ता तयार होईल. कॅल्शियम आणि फायबरने भरपूर कोबीची कुरकुरीत भजी यंदाच्या पावसाळ्यात तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी करून पहा, कशी झाली कमेंट करायला विसरू नका. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चॅनेलवर नवीन असाल, अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा, म्हणजे असेच सगळे युनिक इंटरेस्टिंग रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर येतील आणि आपल्या सगळ्या रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता येईल. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.